तुम्हाला खरी काय ती माहिती हवी आहे ना? हो, मग एक काम करा, तोंड बंद ठेवा और दुनियाभर वाईट येत राहील. उगाच ना पक्षी असं पिंजऱ्यातून उडून जाईल. उद्या सेटवर या, मग कळेल. का कोण जाणे, भीती वाटते सुरेखाच्या नवऱ्याची, उद्याची आणि आणि आपल्या चेहऱ्यावरून सगळ्यांना सगळं कळेल ह्याची. नाही, कुणाला काही कळता कामा नये. मी अस्वस्थ आहे हे असं कळलं तर उगाच सगळे काळजी करतील आणि मग मलाही खूप प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. उद्यापर्यंत संयम ठेवायलाच हवा. चेहऱ्यावर काहीही दिसू द्यायचं नाही. हॅलो बाबा, तुमच्या शूटिंगच्या सेटचा पत्ता काय हो? सेटचा पत्ता? हो. अगं तू आली होतीस की मागे एकदा इकडे? हो, पण आता परत यायचं म्हटलं तर नाही मला आठवणार. पण त्यावेळी मला वाटतं मी दिला होता तुला पत्ता. पण आता नसेल माझ्याकडे. तुम्ही जरा परत पाठवाल का बाबा? पाठवतो, पण बाबा पत्ता हवा ना मला तुमच्या सेटचा. कसं आहे की तुम्ही किती वेगवेगळ्या ठिकाणी शूट करत असता, पत्ता हवाच माझ्याकडे. आणि म्हटलं कधी मला यावंसं वाटलं शूटिंग बघण्यासाठी तर येता येईल ना. हॅलो बाबा, ऐकतोय लक्ष्मीबाई. हा, मला वाटलं फोनचा काही प्रॉब्लेम झालाय की काय. लक्ष्मीबाई नेमकं काय चाललंय डोक्यात? काही नाही हो बाबा, अगदी सहजच म्हटलं. बरं, पाठवतो पत्ता. हो, आणि मी सुद्धा फोन मध्ये चेक करते तुमचा मेसेज आहे का. ठीक आहे, बरं. हो, ठेवते बाबा. माझ्याकडे बाबांनी पाठवलेला पत्ता आहे. सुरेखाचा नवरा म्हणालाय उद्या सेटवर या. जातेच उद्या. नक्की काय आहे हे आता उद्या कळेलच. छे, काय उकडतंय? जून अर्धा संपत आला तरी पावसाचा पत्ता नाहीये. तुला सांगतो ना सुरेखा, जगात पहिल्यांदा बायकांनी केस लांब सडक ठेवले पाहिजेत असं ज्याला कुणाला वाटलं असेल ना, तो माणूस स्वर्गात भेटला तरी हांटो की नाही बघ त्याला धरून. गजबले काहीतरी नाटक. छोटे सुटसुटीत केस ठेवावेत माणसाने नेहमी. म्हणजे माझ्या पोटावर पाय. तुझ्या कशाला पोटावर पाय येतोय? दुसरं काहीतरी केलं असतंस की तू. भयंकर उकडत राहतं ग मानेवर, असं केस असते ते रुळत राहतात, काहीतरी असं वळवळते असं वाटत राहतं, सतत चिक 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 होत राहते. दिवसातून 50 वेळा ते केस विंचरायला लागतात. वेळ, पैसा, शक्ती सगळं वाया. घ्या, चहा घ्या. थँक्यू. तुम्हाला भूक लागली का? नाही. का ग? काय नाही, भूक लागली की तुम्ही चिडचिड करता, मी बघितलंय ना. मुळात तू बाबांना पत्ता का सांगितला असेल हेच मला कळत नाहीये. अहो, तर मागितलं त्यांनी तर काय करणार मी. अगं, दुसरा कुठला तरी द्यायचा. मला नाही असं तुमच्यासारखं तोंड उघडलं की थापा मारतायत. माणसावर वेळ आली ना की माणूस सगळं करतो. मग चांगल्या गोष्टी शिका की खोटं बोलायला कशाला शिकला. ए बाई, माझं डोकं आधीच भडमडलंय, त्यात तू शहाणपणा शिकवू नकोस मला. काही चांगलं सांगायला गेलं की लगेच शहाणपणा शिकवू नको. तुम्ही ना सगळे पुरुष अगदी सेम असता. तुम्ही बायकाही काही कमी नसता, इथून तिथून सारख्याच असता तुम्ही. तर काही स्वतःवर वेळ आली ना की मग बरोबर तसंच वागता. ओके, शिव्या द्यायच्या दुसऱ्यांना. मी काय केलंय आता? आता ही लक्ष्मी माझी बायको, धर्मपत्नी माझी, मी फोन उचलत नाही म्हणून बोंबाबोंब करत असते आणि मी फोन केला तेव्हा उचलला काही नाही. त्यावेळी नेमकी कुठे होते काय माहिती?
मला वाटतं। अरे वा मालक चहा पिताय काय सुरके फक्त मालकांसाठी चहा का मला पण आहे नाही तुमच्यासाठी पण केलाय ना चल सुरेखा निघतो मी आओ थांबा मालक जरा बोलायचंय तुमच्याशी बिझनेस मीटिंग सुरेखाला सांग बाजूला अरे तुमच्याच फायद्याच आहे सुरेखा याला सांग बाजूला हो ए लापरायचं नाही माझ्या बायकोवर माझ्याशी बोल बायकोच्या जीवावर जगणाऱ्या माणसाशी काही बोलायचं नाहीये मला तू काय करतो तू तुझ्या बायकोला फसवतो ते चालत काय फसवतो का नाही ए साल्या पण तिच्या जीवावर जगत नाही कळलं ना तिला सुखात ठेवण्यासाठी सगळं करतोय मी अरे वा तुम्हारा खून खून और हमारा खून पाणी अरे मी सुद्धा माझ्या सुरकी सुरकात सुखात ठेवण्यासाठी मेहनत करतो काळजी घेतो तुझी काय सुरकी अत्यंत घाणेरडा माणूस आहेस आणि तू काय तू एकदम बेस्ट चांगला माणूस आहे का अरे तुझ्या हाडावर गेंड्याची कातडी गेंड्याची इथं माझ्या घरामध्ये येतो तू चहा पितो लाईट लावतो बिल मला भरायला लागत माझ्यावर दमदाटी करतो तू आणि पैसे पण देत नाही लोकांकडे भीक मागायला लाज नाही वाटत तुला अरे असं काय करताय सिक्रेट एजंट आहे मी सिक्रेट तुमचं गुप्पीत दडवून ठेवलंय ना मी मग त्याचे पैसे नको मिळायला या सिक्रेट एजंटला पैसे मिळणार नाही सिक्रेट राहणार नाही चहा आणून देते तुम्हाला तयार आहे वाचवतीये तुम्हाला तुरके मस्त आहे चहा अरे हो वैभवराव तुम्हाला सांगायचं राहिलं तुमच्या मिसेस आल्या होत्या आज आमच्या घरी गरीब आहे ग यांची बायको बिचारी साधी भोळी आहे तिलाही तुम्ही गंडवलं तू काय काय सांगितलंस तिला चंदू काय काय विचारतो मी तू तिला काय सांगितलंस चंदू काय विचारतोय मी तू तिला काय सांगितलंस प्लीज सांग सुरके बघितलंस का प्लीज म्हणले प्लीज तुझ्या नवऱ्याला बघितलं बघता बघता अरे किती मोठा झाला तुझा नवरा बघितलं चंदू तिला सगळं सांगितलंस तू नाही खरंच नाही सांगितलंस पक्का बिझनेस माइंडेड आहे मी सकाळी तुम्ही हप्ता दिला होता ना मला पैसे दिले होते ना मग मी नाही सांगितलं तुमच्या बायकोला खरंच ना नाही माझ्यावर विश्वास नसेल तर विचार ना जाऊन तुमच्या मिसेसला पण आजचा हिशोब आज म्हणजे जर तुम्ही जर उद्या पैसे दिले नाहीत तर मात्र मग काही होऊ शकत नाही आपलं कसं आहे आज नगद कल उदार पण एक बरं झालं सुरकी
मॅडमला आता आपलं घर सुद्धा माहिती झालं. म्हणजे उद्या आपण विचारू शकतो मॅडमला, वहिनींना, की त्यांचं घर कुठे आहे, हे दोघे जण कुठे राहतात. मग तेवढ्याच गाठी भेटी होतील, येणं जाणं होईल, अंगत पंगत करूया. लक्ष्मी, अगं कुठे होतीस? जाताना आम्हाला सांगून नाही गेलीस. अहो मठात गेला होता ना तुम्ही दोघं. अगं मग निरोप ठेवायचास ना मनीषाकडे, नाहीतर लिहून ठेवायचं कुठेतरी. सॉरी, विसरली मी. सुनबाई, सॉरीचा प्रश्न नाहीये. काय की आम्हाला इथली काहीच माहिती नाही ना. तुला जाऊन बराच वेळ झाला होता, शोधायचं कुठं हा प्रश्न होता ना. हो ना. सुनबाई, एवढं काय अचानक काम निघालं? मी जरा घोटभर चहा करते, तुम्ही दोघं घेणार आहात भाऊ? तुम्ही? मी चहा करते, तू बाई. अहो नाही, मी करते ना. करते ग मी. बस बस, मी मग जरा बाबांना फोन करून येते. हा, आलेच. लक्ष्मीचा फोन. हा बोल ग. अग बाबांचा फोन का लागत नाहीये? हे विचारायसाठी फोन केलायस तू? हे बघ, तुझे बाबा ना सारखे माझ्याशी फोनवर बोलतात असं नाहीये. कधी कधी तर दिवसभरात फोन करत नाहीत ते. अगं मी आता थोड्या वेळापूर्वी त्यांना फोन केला होता, तेव्हा फोन लागत होता, आता नाही लागत आहे. बघ, म्हणजे माझ्यापेक्षा त्यांचंच तुझ्याशी बोलणं जास्त होतं की नाही? बर, तुझं इतक्यात त्यांच्याशी काही फोनवर बोलणं झालं तर प्लीज त्यांना सांग मला लगेच फोन करायला. काय ग एवढं काय काम काढलंयस? मी कदाचित उद्या शूटिंगच्या सेटवर जाईन त्यांच्या बरोबर. का आई, सगळं फोनवर नाही ना बोलता येत. बरं बाई, बरं. एक तर तू त्यांना माझा निरोप सांग, नाही तर त्यांना मला फोन करायला सांग. ठीक आहे, चल ठेवते. हिचं काय काम असणार आहे सेटवर? आज माझ्या घरापर्यंत पोहोचलायस तू छंदू. मला पोलिसांनी पकडलं, फासावर लटकवलं तरी हरकत नाही सालिया. खांडोळी करीन तुझी मी. अरे माझ्या आयुष्यातली शांतता हिरावून घेतलीस तू. काही नाही वाटलं मला. माझा पैसा लुबाडतोयस तेही सहन करेन मी. पण जर बायको पर्यंत पोचायचा प्रयत्न केलास ना साल्या, चंदू नावाचा माणूस या जगात होता ना, ते विसरून जातील लोक. प्रॉब्लेम झाला सगळा. आता काहीतरी करण्याची वेळ आली. कॉलर पकडलीत माझी. ए सालिया, ए आवाज खाली, नाही तर उद्या सकाळपर्यंत तुझ्या बायकोला सगळं कळलेलं असेल. भीती वाटते, भीती बायकोला कळेल म्हणून भीती वाटते का? तुला काय वाटलं, तुझ्या बायकोला कळणार नाही का? सगळी सोय करून ठेवली.
हे सगळं तुझ्या बायको पर्यंत कसं पोहोचेल याची सगळी व्यवस्था या चंदून करून ठेवली. मरतो का मला यंत वाईट आहेस तू चंदू. ओके सर, आपण हा सिक्वेन्स असा शूट करूया की जयमालाला स्वप्न पडतं. ओके ओके. आणि हा सीन शूट करताना म्हणजे आपण नाईट एक्सटेरियर म्हणजे मला रात्री आपल्या सेटचा जो बाहेरचा भाग आहे बघा, पार्किंग पार्किंग राईट पार्किंग एरियाला आपण शूट करूया. का 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 म्हणजे सर मला दिसताना हा सिक्वेन्स असा दिसतोय की मोकळं मैदान आहे, भरपूर गर्दी जमली, भीषण शांतता, सगळेजण अतिशय गंभीर आहेत आणि सगळ्यांच्या अंगावर पांढरे कपडे आहेत. आता कॅमेरा आपण एकेकावरून पॅन करतो. अजून आपण रिव्हील केलेलं नाहीये की हा ड्रीम सिक्वेन्स आहे. एका पॉइंटला लक्ष्मी दिसते, अर्थात जयमाला दिसते. जयमाला आयुष्यातून काहीतरी हरवल्यासारखी बघते. एका पॉइंटला एक टक बघत राहिली. इथे अख्खा म्युझिकल बिल्टअप जाईल. म्युझिकल बिल्टअप नंतर ती ज्या दिशेने बघते त्या दिशेला आपण कॅमेरा पॅन करतो. तिथे आपल्याला रावसाहेब दिसतात. रावसाहेबांना सुद्धा पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेलं आहे. सोसाट्याचा वारा सुटलाय त्यामुळे रावसाहेबांच्या चेहऱ्यावरून पांढरी चादर उडते. जयमाला सुद्धा जीवाच्या आकांताने पुढे येते. तिला रावसाहेबांचा चेहरा दिसणार त्या क्षणी जयमाला जाग येते. ब्रिलियंट ब्रिलियंट वा वा छान. जयमाला खडबडून जागी होते. बाजूला बघते तर रावसाहेब नाहीये. जयमाला अस्वस्थ होते. डायरेक्ट जाऊन घरातल्या देवघरासमोर उभी राहते. देवघरात जाते आणि जोर जोरात घंटा वाजवायला लागते. जयमाला घंटा वाजवते. घरातले सगळे जागे होतात. एका खोलीतला दिवा लागायला लागतो. आधी नोकर बाहेर येतात, लगेच आईसाहेब बाहेर येतात आणि जयमालाचा हात घंटा वाजवून संपूर्णपणे रक्ताळून गेला. आणि अशातच जयमाला देवासमोर न्याय मागते. जोपर्यंत ह्यांच्यात प्राण परत येत नाही तोपर्यंत अशीच मी घंटा वाजवत राहणार. या घंटेच्या आवाजाने तुला जाग आलीच पाहिजे. म्हणजे डायलॉग्स व्हॉट एव्हर जे असतील ते. पण देवाच्या मूर्तीवर चार्ज होतो. चार्ज चार्ज आणि सीन संपला. म्हणजे अंगावर काटा येतोय ना. ग्रेट ग्रेट. अरे बघ विराज, तुला या सिक्वेन्स साठी जी काही रिक्वायरमेंट असेल ती मला सांग. येस करेंगे सब करेंगे है ना. बड़ा करेंगे बड़ा. येस करेक्ट सर. हा सीन आहे ना एखादा फिल्म मधला सीन वाटला पाहिजे बस. अरे वाटणार वाटणार. सगळी तयारी करा सगळी तयारी करा. हो हो उद्याच करायचं ना सिक्वेन्स काय. हो अर्थात. दत्ताभाऊ एक काम करा. हा म्हणजे लक्ष्मी मॅडमना तुम्ही फोन कराल ना उद्याच्या पार्ट टाइम साठी. हा तेव्हाच त्यांना या सिक्वेन्स बद्दल सुद्धा सांगा. हो म्हणजे त्या प्रिपेअर राहतील. आणि दत्ताभाऊ अजून एक लक्ष्मीला सांगा, विराजने सांगितलं की छप्पर फाड सीन करायचं. त्यामुळे तयारीत आहे. सीन फिल्मी आहे तरी पण कन्व्हिक्शनने झाला पाहिजे. ओके बरं बरं. मी फोन करतो लगेच. प्राउड ऑफ यू. आय एम प्राउड ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू. विराज सर, मॅडम ना 8:30 वाजताच बोलवतो ना सकाळी उद्या. हो हो 8:30. हॅलो हॅलो मॅडम, उद्या सकाळी 8:30. ओके. आणखीन एक मॅडम, उद्या सकाळी एक महत्वाचा ड्रीम सिक्वेन्स करायचा आहे आपल्याला. त्यामुळे विराज सरांनी सांगितलं अतिशय महत्वाचा सीन आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण तयारीने या. हो का बर बर. आणि दत्ता भाऊ तिला अजून एक सांगा, व्हिज्युअल वगैरे आहेच पण अख्खा सीन तुझ्या अभिनयावर अवलंबून आहे. मॅडम तुमच्या अभिनयावर सगळा सीन अवलंबून असणार आहे म्हणतात विराज सर. ओके दत्ता भाऊ तुम्ही नका काळजी करू, मी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. नाही नाही त्याबद्दल प्रश्नच नाही मॅडम, आम्हाला हे बघण्याची उत्सुकता आहे की उद्या काय होत आहे नेमकं. ओके. आणि मॅडम थोडा फिल्मी आहे सीन.
पण आपण तो पूर्ण कन्व्हिक्शननी करायचा असं म्हणतात विराट सर. होईल होईल नक्की होईल. हो बरं आहे मग ठेवू, भेटूया उद्या. हो ओके. हो अच्छा आनंद आहे. सुरेखा उद्या लवकर पोहोचायला पाहिजे आपल्याला, महत्वाचा काहीतरी सीन आहे म्हणे. पोहोचायलाच पाहिजे, उद्याचा दिवस महत्वाचा आहे. म्हणजे नाही म्हणजे असं उद्या शूटिंग आहे, महत्वाचे सीन आहेत म्हणून म्हणलं की पोहोचायला पाहिजे. तुम्ही महत्वाची माणसं, मोठी माणसं. चल सुरेखा निघतो मी. उद्या सकाळी लवकर वाट बघतोय. वैभवराव, तुमच्या मिसेस तुमच्याबद्दल आणि सुरकीबद्दल विचारत होत्या.